आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपूरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा एकमेव अर्ज, वॉर्ड 2 मध्ये निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. संभाजीपूर ग्रामपंचायत वॉर्ड 2 मधील एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या 6व्या दिवशी राष्ट्रवादीकडून सौ सुनीता सुनील कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. सरपंच सौ अनुराधा कोळी या प्रभागात निवडून आल्या होत्या, त्याचबरोबर त्या लोकनियुक्त सरपंच म्हणूनही निवडून आल्याने त्यांनी वॉर्ड 2 मधील सदस्य पदाचा राजीनामा दिला होता आणि सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे वॉर्ड 2 मध्ये त्यांच्या रिक्त जागी निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी 12 फेब्रुवारी अर्ज भरण्याची मुदत असून 28 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. आज संभाजीपूर ग्रामपंचायत वॉर्ड 2 मध्ये राष्ट्रवादी सौ सुनीता सुनील कोळी यांचा अर्ज निवडणूक अधिकारी MB पाटील यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी संभाजीपूरचे लोकनियुक्त सरपंच सौ अनुराधा कोळी, नगरसेवक श्री लक्ष्मण मोरे, माजी सरपंच फारूक नालबंद, तंटामुक्त अध्यक्ष विनायक खाडे, दत्तात्रय कोळी, संभाजी कोळी, सुनील दत्ता कोळी, वर्षा तावरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी संभाजीपूरहून संदीप इंगळे.